मावळ लोकसभा मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांचा रोष महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना सहन करावा लागला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोरच अनेक कार्यकर्त्यांनी तक्रारीचा पाडाच वाचला, त्यामुळे बारणे यांच्याविषयीची नाराजी उघडपणे व्यक्त झाली. एकीकडे बावनकुळे यांनी भाजप कार्यकर्त्यांना योग्य त्या सूचना केल्या, तर दुसरीकडे बारणे यांनाही कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करण्यास सांगितलं. महायुतीतील उमेदवारांच्या प्रचाराच्या समन्वयासाठी बावनकुळे यांनी उमेदवारांसोबत कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. मावळ शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरूर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजीराव आडळाव पाटील यांच्याशी त्यांनी चर्चा केली. बारणे यांच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. नियुक्त्या देताना आमचा विचार खासदारांनी गेल्या 5 वर्षात केलाच नाही, स्थानिक प्रश्नात आम्हाला विश्वासात घेतलंच नाही, खासदार फिरकलेत नाहीत, अशा प्रकारची काही वक्तव्य कार्यकर्त्यांनी केल्याचं सांगण्यात आलं. सभेचा रागरंग पाहून बावनकुळे यांनी हस्तक्षेप केला आणि बारणे यांनाही कार्यकर्त्यांच्या सूचनांवर लक्ष देण्यास सांगितलं. त्यावर बारणे यांनी दिल्लीतून आपली उमेदवारी ठरली असल्याचा मुद्दा कायम ठेवत कार्यकर्त्यांच्या भावनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. खासदारांबद्दल 5 वर्षात एवढ्या तक्रारी आल्याने बावनकुळेही आवाज झाले होते. मावळ मतदारसंघातील भाजप नेत्यांनी या ठिकाणी पक्षाचा उमेदवार देण्याची मागणी केली होती, तरी बारणे यांनी जोरदार प्रयत्न करून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवली. राष्ट्रवादीने या मतदारसंघावर दावा केला होता. या दोन्ही पक्षांच्या तुलनेत शिवसेनेची ताकद या ठिकाणी कमी आहे. येथील पनवेल, उरण, चिंचवड हे 3 विधानसभा मतदारसंघ भाजपकडे आहेत. पिंपरी आणि मावळ विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीकडे आहेत, तर कर्जत हा एकमेव मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे महायुतीतील प्रमुख दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची मदत मिळविणे हे बारणेंसाठी अत्यावश्यक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिन्ही नेते त्यासाठी मतदारसंघनिहाय आढावा घेत आहेत. आपापल्या पक्षाच्या नाराज कार्यकर्त्यांना ते प्रचारात उतरण्यासाठीचे नियोजन करत आहेत. मावळात महायुतीत कोणताही विसंगत नसल्याचा दावा बारणे समर्थक करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीसाठी म्हणून तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित असल्याचा दावा देखील त्यांनी केला. पक्षाचे कार्यकर्ते तक्रारी मांडत असतात, पण त्याचा निवडणुकीवर परिणाम होणार नसल्याचा दावाही बारणे समर्थक करत आहेत. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसंच लेट्सअपचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.